आज काय तुला प्रश्न पडलाय? बऱ्याच लोकांचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे पेपर ते पोस्टाने का मिळत नाही? बरोबर, बऱ्याच लोकांना पोस्टातून आलेले पेपर मिळत नाहीत. त्याचं नेमकं आणि कदाचित एक्झॅक्ट कारण, पण पहिलं कारण असं आहे, जो पत्ता आपण त्या लायसन वरती देतो, जो पत्ता गाडीच्या आरसी पेपर साठी देतो, त्याच्यामध्ये पिनकोड चुकला किंवा पूर्णपणे पत्ता नसला, तर ते डॉक्युमेंट त्या पत्त्यावरती व्यवस्थित पोहोचत नाही. पहिला पार्ट. दुसरा मुद्दा, तो डॉक्युमेंट जे काय तुझं ड्रायव्हिंग लायसन असेल, गाडीचे आरसीचे पेपर असतील, तर ते पोस्टमन काका आपल्या दारामध्ये घेऊन येतात. बरेच लोक घरात बसून काम करतात, त्यांची पोस्टमन काकांची भेट होते, परंतु बऱ्याच जण आपापल्या कामाच्या व्यापात, कोणतरी भाजीपाला आणायला, कोणीतरी काहीतरी आणायला बाहेर पडल्यानंतर, दरवाजा बंद असल्यानंतर पोस्टमन काका आपल्या दरवाजामध्ये एक कागद लिहून ठेवतात की तुमचं हे पोस्टाचं कुरिअर, हे पोस्टाचे पेपर तुमच्या घरापर्यंत आलत, मात्र तुमचं घर बंद असल्यामुळे तुम्ही कृपया पोस्टात येऊन घेऊन जावं. तरी सुद्धा आपण दुर्लक्ष करतो. सगळ्यात मोठं कारण हे आहे. आता सगळ्यात अजून एक महत्वाचं कारण, कुणाचं क्रेडिट कार्डचं बिल असतं, कुणाचं क्रेडिट कार्डचं आउटस्टँडिंग असतं, कुणाचं बँकेचे पेपर असतात. तसंच पोस्टमन काका ज्यावेळी आपल्या घरात आपले पेपर, म्हणजे गाडीचे पेपर किंवा ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन येतात, तर त्यावेळी आपल्या घरातले फॅमिली मेंबर, म्हणजे आई असेल, बायको असेल, भाऊ असेल, त्यांना टाळतात. बाबा ते पेपर त्यांचे आहेत ना, तुम्ही त्यांच्याकडे द्या, आमचा काही संबंध नाही बाबा. तर हे एक महत्वाचं कारण. अजून एक सगळ्यात महत्वाचं तिसरं कारण, गाडीचे आरसी असो किंवा तुमच्या गाडीचे ड्रायव्हिंग लायसन्सचे पेपर्स असो, प्रत्येकाला जो आपल्या आरटीओ मध्ये रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईलवरती तुमचे पेपरचे मेसेज, पोस्टाचा मेसेज येऊनही दुर्लक्ष करणं हे सगळ्यात मोठं कारण आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स, जसं की तुमचा पत्ता प्रॉपर असावा, पूर्ण असावा, लँडमार्क सहित असावा, दुसरी गोष्ट तुमच्या लायसन्सचे किंवा आरसीचे पेपरचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आल्यानंतर दुर्लक्ष न करणं, आणि आपल्या घरातील कुटुंबातील सर्व मेंबरना इन्फॉर्म करणं की तुमचे पेपर हे जरी कोणी तुम्ही नसला तरी तुझं ते पिकअप करणं, अगदीच पोस्टमन काकाने दरवाज्यामध्ये जी काही चिठ्ठी लावून ठेवलेली आहे त्याचा फॉलोअप करून घेणं, तर तुम्हाला मेहनतीतनं जवळपास 1.5-2 महिन्याच्या प्रतीक्षेतून तुमचं परमनंट लायसन मिळालेलं असतं, 1.5-2 महिन्याच्या प्रतीक्षेतून तुमच्या गाडीची आरसी आलेली असते, ती परत जाणार नाही. जरी ती परत गेली तर पुन्हा तुम्हाला मनस्ताप होईल, परत तुम्हाला आर्थिक नुकसान होईल. हे नुकसान जर टाळायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या चार चुका होऊ न देता तुमचे कागदपत्र हे चांगल्या प्रकारे जतन करून ठेवता येतील. जरी तुम्हाला ह्यातून आणि काय अडचणी असतील, तर महाराष्ट्र राज्य चालक संघटनेचे ऑफिसेस पुण्यामध्ये आहेत, तर त्या ऑफिसमध्ये तुम्ही संपर्क करा आणि तुमच्या लायसन किंवा तुमच्या गाडीच्या पेपरची पूर्वरत नोंदणी करून तुमचे पेपर तुमच्या ताब्यात घ्या. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा मुळी, छोटे मुळी आणि मोठे मुळी यांच्याकडून सर्वांना धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू म्हणायचं असतं. धन्यवाद म्हटलं. बरं.